आपला विषय आहे बुद्धिमत्ता आणि घटक आहे प्रतिमा प्रतिबिंब त्यातील उपघटक आहे आरशातील प्रतिमा हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर आरशातील प्रतिमा या घटकावरील प्रश्न सोडवत असताना काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे की या उपघटकामध्ये आरशातील प्रतिमा या उपघटकामध्ये आकृती अक्षरे अंक यांची प्रतिमा आरशात कशी दिसेल हे आपल्याला ओळखायचे असते. आकृती असेल अक्षर असेल अंक असेल हे नेमके आरशामध्ये कसे दिसतात हे आपल्याला अचूक शोधणे आवश्यक असते. त्यानंतर पाहूया आपण आकृतीचा डावा किंवा उजव्या बाजूस आरसा धरल्यास त्या आकृतीचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसते. जी आकृती आहे आपली तिच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस जर आपण आरसा धरला तर त्या आकृतीचे प्रतिबिंब आपल्याला आरशामध्ये दिसत असते. त्यानंतर पाहूया आरशातील प्रतिबिंबासाठी आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे तिरप्या रेषा दर्शवलेल्या असतात. परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात जी प्रश्न आकृती असते त्यामध्ये जर आरशातील आपल्याला प्रतिबिंब विचारलेले असेल तर त्या आकृतीच्या डाव्या बाजूस किंवा उजव्या बाजूस तिरप्या रेषा दर्शवलेल्या असतात म्हणजे आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला आरशातील प्रतिबिंब हे ओळखायचे आहे. आकृतीचा वरचा भाग हा प्रतिबिंबामध्ये वरच्याच बाजूला दिसतो तर खालचा भाग हा खाली दिसतो. आता विशिष्ट आकृती असेल अक्षर असेल अंक असेल यांच्या आरशातील प्रतिमेमध्ये बदल काय होतो तर वरचा भाग हा वरच्याच बाजूला दिसतो खालचा भाग हा खालीच दिसतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. फक्त आकृतीचा उजवीकडील भाग हा प्रतिबिंबामध्ये डावीकडे दिसतो तर डावीकडील भाग हा प्रतिबिंबामध्ये उजवीकडे दिसतो. पहा विद्यार्थी मित्रांनो बदल काय होतो या ठिकाणी दर्शवलंय की आकृतीचा जो उजवीकडील भाग आहे तो प्रतिबिंबामध्ये डावीकडे दिसतो तर डावीकडील भाग हा प्रतिबिंबामध्ये उजवीकडे दिसतो. म्हणजे डावी आणि उजवी बाजू बदलते वर आणि खाली असा कोणताही प्रकारचा बदल आरशातील प्रतिमेमध्ये होत नाही. या ठिकाणी एक आकृती दाखवली आणि पुढं आरशातील प्रतिमा म्हणलंय त्यासाठी या तिरक्या रेषा दाखवल्यात म्हणजे यावरून या तिरक्या ज्या रेषा आहेत तिरप्या रेषा ज्या आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल की तिरप्या रेषा जर दाखवल्या आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस तर आपल्याला आरशातील प्रतिमा विचारलेली असते. आता हा मुलगा आहे ते त्याने आपला हात वर करून आरशासमोर उभा आहे तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की मुलाने उजवीकडील हात वर केला आहे आणि डावीकडील हात हा कमरेवर ठेवला आहे तर त्याच्या आरशामधील प्रतिमेमध्ये नेमका बदल काय झाला तर आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडचा हात वर केला होता तो डावीकडचा हात वर केलेला दिसतोय. डावीकडे कमरेवर हात ठेवला होता तो आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे कमरेवर हात ठेवलेला दिसतोय. म्हणजेच डावीकडील भाग हा आरशातील प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसतो आणि उजवीकडील भाग हा आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडे दिसतो. वरचा भाग हा वरतीच दिसतोय खालचा भाग हा खालीच दिसतोय. म्हणजे वरच्या भागात आणि खालच्या भागामध्ये कोणताही बदल होत नाही. बदल फक्त कुठं होतो की डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतो आणि उजवीकडचा भाग हा डावीकडे दिसतो. विद्यार्थी मित्रांनो निश्चित पद्धतीनं ही आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही आकृती ही आरशामध्ये कशी दिसते याची स्पष्ट कल्पना आली असेल. त्यानंतर आपण पाहूया जी आपली अक्षरं आहेत आणि अंक आहेत यांचं नेमके आरशातील प्रतिमेमध्ये कोणता बदल होतो या ठिकाणी पाहू शकतो. आता या ठिकाणी ए बी सी हे अक्षरं दिलेत त्याच्या लगत लगेच अंक दिलेत. आता हे मूळ अक्षरे आणि अंक समोर आरसा दाखवलाय तिरप्या रेषा दाखवल्यात म्हणजे आपल्याला यांची आरशातील प्रतिमा कशी दिसते हे आपल्याला पुढं दिसणार आहेत. या ठिकाणी पाहू शकतोय ए आणि एक हे अक्षर आहे त्यांचा आरशातील प्रतिमेमध्ये बदल काय होतोय. आता ए आणि एक हे मराठी अक्षर अंक आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक हा अंक उजवीकडे आहे तो आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडे दिसतो. ए हे अक्षर या ठिकाणी पाहू शकतो आपण ए हे अक्षर डावीकडे आहे आरशातील प्रतिमेमध्ये ते उजवीकडे आलेत. म्हणजे डावीकडचा भाग हा उजवीकडे जातो उजवीकडचा भाग हा डावीकडे येतो. वरचा भाग हा वरतीच दिसतो खालचा भाग हा खालीच दिसतो. याच पद्धतीनं बी असेल सी असेल डी ई ही सर्व अक्षरांचा बदल होतोय. बदल फक्त एवढाच होतोय उजवीकडचा भाग हा डावीकडे दिसतो डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतो वरचा भाग हा वरती दिसतोय खालचा भाग हा खाली दिसतोय. हा बदल लक्षात घेणं आवश्यक आहे.
त्यानंतर जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील अंक आहे ते अंकांचा आरशातील प्रतिमेमध्ये नेमका काय बदल होतो ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पाया या ठिकाणी 1 ते 9 पर्यंत अंक आहेत, खाली 0 आहे. त्यांची आरशातील प्रतिमा पुढे दाखवली. आता या आरशातील प्रतिमेमध्ये नेमका बदल काय होतो पा. आता 1 ची जी वरची जी छोटीशी आडवी रेष आहे ती डावीकडे वाढलेली आहे आरशातील प्रतिमेमध्ये, ती आपल्याला उजवीकडे दिसते. म्हणजेच डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतो. जे वरती आहे ते वरती दिसते, जे खाली आहे ते खाली दिसतं. याच पद्धतीनं आपण पाहू शकतो, 2 असेल 3 असेल प्रत्येक अक्षराच्या प्रतिमेमध्ये प्रामुख्याने हाच बदल झाला आहे की डावीकडचा भाग हा उजवीकडे दिसतोय आणि उजवीकडचा भाग हा डावीकडे दिसतोय. वरचा भाग हा वरती दिसतोय, खालचा भाग हा खाली दिसतोय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.